प्रिय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आज आषाढी एकादशी निमित्त आवरेगाव मधील रामचंद्र महाते विद्यालय या हायस्कूलमध्ये आज दिंडी सोहळा पारंपरिक वेशभूषा करून आज सर्व विद्यार्थी येणार आहेत। आणि आजचा सोहळा हा कशा प्रकारे पार पडणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मी आता जाणार आहे BM हायस्कूलमध्ये जाणार आहेत आणि आजचा सोहळा आपल्या या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण आता जाऊया BM हायस्कूलमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे आवऱ्यामध्ये, रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या हायस्कूलमध्ये पोचलेलो आहे। आणि आता आतमध्ये आपण प्रवेश करूया आणि पाहूया कशा प्रकारे तयारी झालेली आहे। 4 ते 5 दिवस जवळजवळ झालेले आहे। आज आषाढी एकादशीनिमित्त त्यांना आज वारी गावामध्ये फिरवायचे आहे आणि प्रॅक्टिस चालू आहे 4 ते 5 दिवस। आणि प्रॅक्टिस कशाप्रकारे पूर्ण झालेली आहे आणि यात कशा प्रकारे वारी निघणार आहे ते आपण लाईव्हमध्ये जाऊया तिथे आतमध्ये आणि पाहूया। मी आता हायस्कूलमध्ये पोचलेलो आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकता आपले श्री निवास गावणसर पण आहेत आणि पूर्ण तयारी झालेली आहे। आता थोड्या वेळामध्ये आम्ही आवरे गावामध्ये पालखी काढणार आहोत। नमस्कार, आज आहे आषाढी एकादशी आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणावं लागेल ती जतन करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून ह्या पंढरीची वारी जी आहे म्हणजे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारच्या वारीचं आयोजन शाळेमध्ये करण्यात येत आहे। धन्यवाद सर। जनजागृती करायची आहे आणि म्हणून पाणी वाचवा जनजागृती दिंडी आपण आयोजित केली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्या घोषणा देणार आहेत पाणी कसं वाचवायचं, त्याचबरोबर घोषणा फलकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आषाढीचीही वारी जी आहे त्याचंही प्रदर्शन आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। विद्यार्थी संत झालेले आहेत, टाळचं पथक आहे, झान एक लेझिम पथक आहे आणि याच्या गजरामध्ये विठुरायाचं नामजप करतसुद्धा आपण पुढे जाणार आहोत। त्याचबरोबर पाणी वाचवा हे आपण संदेश देणार आहोत। धन्यवाद सर। आज आपल्यासोबत होते शाळेचे प्राध्यापक आहेत।
Thank you.
मला मी बघत नाही.